दे राय दुरुस्त आहे या म्हणीचा प्रत्यय क्रीडा विश्वाला आलाय. भारतीय कुस्ती महासंघाच्या वादाच्या आखाड्यात आता केंद्राने डाव टाकलाय. त्यामुळे कुस्तीपटूंचा विरोध असलेले नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग चितपट झालेत. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाची दखल काही प्रमाणात सरकारी स्तरावर घेतली गेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण हे नेमकं प्रकरण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता रद्द केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्ती संजय सिंग विजयी झाले होते. याला विरोध दर्शवत महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली. मात्र सरकारने आता साक्षी मलिकच्या निवृत्तीला स्थगिती दिली असून संजय सिंग यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित केलेत. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक छळाच्या मुद्द्यावर कुस्तीपटूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली. भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्यासह कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. साक्षी मलिकसह इतर महिला कुस्तीपटू यांनी ब्रजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पण उभारले होते. एकूणच केंद्र सरकारच्या भूमिकेने कुस्तीपटू आणि इतर खेळाडू नाराज होते. आंदोलनं, उपोषणं, कॅन्डल मार्च या सगळ्याच्या माध्यमातून विरोध दर्शवून सुद्धा केंद्राकडून काहीच ॲक्शन घेतली जात नव्हती. साक्षी मलिक आणि विनेश पोगाट यांनी कुस्तीला आधीच रामराम ठोकला होता. कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कारही रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवत परत केला होता. विशेष म्हणजे डेफलिम्पिक सुवर्ण पदक विजेता वीरेंद्र सिंग यादवही आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. वीरेंद्र सिंग यादव याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये मी माझ्या बहिणीसाठी आणि देशाच्या मुलींसाठी पद्मश्री पुरस्कारही परत करीन. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मला तुमच्या मुलीचा आणि माझ्या बहिणीचा साक्षी मलिकचा अभिमान आहे असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. याशिवाय सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांसारख्या देशातील प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्वांनाही त्यांनी या विषयावर आपले मत मांडण्याचं आवाहन केलं होतं. मात्र कुस्तीपटूंच्या मोठ्या लढ्यानंतर अखेर मोदी सरकारने कुस्ती संघटनेची मान्यताच रद्द केली आहे. केंद्राने एक डाव धोबी पछाड असे केल्याने पुढे काय घडते याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.